अंतर्गत आने वाले धर्मनगर क्षेत्र से एक हत्या का मामला उजागर हुआ है, जहां राह चलती रंजिश के चलते आरोपी ने मृतक को मौत के घाट उतारा, जिससे स्थानीय क्षेत्र में हड़कंप मच गया है। आइए देखते हैं पूरा मामला। दरअसल 25 सितंबर की रात धर्मनगर निवासी 25 वर्षीय मृतक प्रेम धनेश निषाद गणपति का महाप्रसाद लेके आरोपी 18 वर्षीय भूपेंद्र बागमरिया के घर के पास से अश्लील गालियां देते हुए निकल रहा था। उसी बीच आगे बैठे आरोपी के चाचा ने उसका विरोध करते हुए मृतक को थप्पड़ जड़ दी, जिसके बाद बीच बचाव के लिए आरोपी आगे आया, जिसके चलते दोनों के बीच दुश्मनी निर्माण हो गई थी, जिसके फलस्वरूप कल रात 9:30 बजे के दौरान सेटलमेंट के नाम से आरोपी युवक ने अपने दोस्तों के साथ मृतक से धर्मनगर स्थित जैतीखाम चौक मिलने बुलाया, जिस दौरान हुई रंजिश के चलते आरोपी भूपेंद्र बागमरिया ने मृतक प्रेम धनेश निषाद को चाकू मार दिया, जिसके बाद जब मृतक को मेयो अस्पताल में उपचार के लिए ले जाया गया उसी दौरान उसे मृत घोषित किया गया। आरोपी पर मामला दर्ज कर आगे की जांच जारी है, जिसकी जानकारी दी कलमना के वरिष्ठ पुलिस निरीक्षक देवेंद्र ठाकुर ने। काल रोजी पुलिस त्यांना माहिती मिळाली होती की धर्मनगर आणि विजयनगर या ठिकाणी एक मारपीट झालेली आहे, अशा माहितीवरून पोलीस स्टाफ लगेच त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना समजले की प्रेम निषाद नावाचा मुलाला भूपेंद्र बगमरिया नावाच्या आरोपीने त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर ते ब्लड डेड डॉक्टरांनी घोषित केलेले आहे। यावरून असं समजून आले की दिनांक 27 तारीख रोजी दोन्ही पक्षांचा आपसामध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक वादविवाद झालेला होता। त्या वादविवादाचा आपसी समझौता करण्यासाठी आरोपीच्या घरी हे मृतक गेलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्यात आपसात वादविवाद वाढला, त्यामुळे आरोपीने चाकूने मृतकाचा पोटावर आणि मारहाण करून त्याला जीवनशी ठार मारलेले आहे। या प्रकरणी आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे आणि आरोपी याला अटक केलेली आहे। आज त्याला मागणी न्यायालयात पेश करून त्याचा पोलीस कोठडी रिमांड मागणार आहे। सर, जे आरोपी आणि मृतक आहे त्यांच्यावर आधीचे काही गुन्हे आहे का, किंवा त्यांचं काही जर आहे रिकॉर्ड म्हणजे कशावरून त्यांचा वाद झाला का सर? त्यांच्यामध्ये आपसामध्ये शाब्दिक वादविवाद झालेला होता, शिवीगाळ का करतो असं म्हणून म्हटलेला होता, म्हणून या कारणावरून दोघांमध्ये वादविवाद झालेला होता आणि या कारणावरून त्यांनी खून केलेला आहे। त्यांचा काही रिकॉर्ड वगैरे आहे का? त्यांच्या रिकॉर्डची पाहणी करत आहे आम्ही, परंतु रिकॉर्ड दिसून आलेला नाही। दोन्ही जण काय काम करतात? मृतक जो आहे हा जो आहे तो कॅटरिंगचं काम करत होता आणि आरोपी हा चिकनच्या दुकानामध्ये काम करत होता। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे, BCN न्यूज, नागपूर।